नमस्कार, मी ऋषी देसाई. सुवर्ण कोकण सामर्थ्य महाराष्ट्राच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण शेती आणि शेतीपूरक उद्योगातील श्रीमंती याबद्दल नेहमीच भरभरून बोलत असतो. आज आपल्यासोबत आहेत सुवर्ण कोकणचे शिलेदार तेजश्री सुबोध ठाकूर. स्वागत आपलं. खरं तर सुवर्ण कोकणची प्रत्येक कार्यशाळा आपल्याला खूप काही शिकवत असते आणि याच शिकवणुकीतून घडलेले शिलेदार इथं माझ्यासमोर बसतात आणि आपला आयुष्याचा प्रवास सुवर्ण कोकणचा प्रवास मांडत असतात. अशाच सगळ्या प्रवासात तुमची आणि सुवर्ण कोकणची नेमकी पहिली ओळख कुठून झाली? माझी आणि सुवर्ण कोकणची पहिली वेळ ही डिसेंबरची कार्यशाळा, मी जी फ्री कार्यशाळा होती ती अटेंड केली होती. त्यानंतर मी अभ्यास दौरा केला होता. अभ्यास दौऱ्यामध्ये मला हळद लागवड या विषयावरती जास्त इंटरेस्ट होता, त्याच्याविषयीचे मी पूर्ण मार्गदर्शन सरांच्या थ्रू झालेलं होतं. त्यानंतर आता सध्या मी जी जागा आहे आमची रत्नागिरी पावसला, तिथे आम्ही हळदीची लागवड ही म्हणजे त्याचं काम सुरू केलेलं. नक्कीच, हळदीची लागवड सुरू केली हे तुम्ही पटकन असं ओघाने बोलून गेलात. मला सांगा, मुळात हळद लागवड करावी या संदर्भातलं आपण प्रशिक्षण, अभ्यास दौरा किंवा या गोष्टी नेमक्या कशा शिकायला मिळाल्या आणि त्या शिकल्यानंतर आपण हे करू शकतो हा कॉन्फिडन्स कुठून मिळाला? तो मला सुवर्ण कोकणनेच दिला. ज्या वेळेला मी फ्रीची मोफत उद्योजक कार्यशाळा जी अटेंड केली होती, म्हणजे पहिली तुम्ही मोफत उद्योजक डिसेंबरला, त्यानंतर मग लगेच जानेवारी महिन्यामध्ये तो अभ्यास दौरा लकीली होता सिंधुदुर्गाचा, तो मी पूर्ण हळद लागवड हा इंटरेस्ट असल्यामुळे तो पूर्ण अटेंड केला. माळी सरांचं, एकबोटे सरांचं जे मार्गदर्शन होतं ते पूर्णतः आम्ही त्याच्यावरती सखोल मार्गदर्शन त्यांचं अनुभवलं. तिथे आम्ही स्वतः प्रात्यक्षिक पण पाहिलं की कसं हळद लागवड केली पाहिजे, जी पारंपरिक पद्धतीने न करता आधुनिक पद्धतीने केली पाहिजे. नक्कीच. मला सांगा, हळद लागवडीची बेसिक तर काय आहेत आणि हळद लागवड कशी करता येते, त्यातलं उत्पन्न काय आणि कशा पद्धतीने नवीन पद्धतीने करायची असते? हळद लागवड ही जी पारंपरिक नाही, असा नवीन जी पद्धत आहे त्या पद्धतीने नवीन तंत्रज्ञानाने जी करायची आहे, त्यामध्ये आपण जे बियाणं घेणार आहोत त्या बियाण्यावरतीच आपला खर्च हा निम्मा होऊन जातो, जो पारंपरिक शेतीमध्ये जास्त डबल होतो जो आपण याने करणार होतो. तर ह्या पद्धतीने गेल्यानंतर शास्त्रोक्त पद्धत आणि नवीन तंत्रज्ञानाच्यामुळे आपल्याला भरपूर उत्पन्नामध्ये पण आपल्याला डबल प्रॉफिट होतो. नक्कीच, म्हणजे मी खूप दिवस हल्ली बातमी अशा वाचतोय की हळदीच्या उत्पन्नातून मिळवा लाखोची उत्पन्न, लाखोचे उत्पन्न. मुळात हे शक्य आहे का आणि हे शक्य होऊ शकतं का? हो, हे शक्य होऊ शकतं. कारण की जी आम्ही पाहतोय पारंपरिक पद्धतीने जे शेती करतायत हळदीची लागवड, त्यामुळे ते खूप खर्चही आहे आणि त्याचं उत्पन्न कमी आहे. त्या उलट ही जी नवीन पद्धत आहे, नवीन तंत्रज्ञानाने जी पद्धत शिकवली गेली आम्हाला अभ्यास दौऱ्या थ्रू, त्याच्यामध्ये तुमचा बियाण्याचा खर्च हा निम्मा होतो आणि तुमचं उत्पन्न हे जास्त होतं. आणि त्यामध्ये जी तुम्हाला म्हणजे पूर्णतः माहिती दिलेली आहे की तुम्ही कशा पद्धतीने स्टेप वाईज करायला हवं, पाण्याची किती गरज आहे, जमिनीची काय तुम्हाला रिक्वायरमेंट आहे किंवा कशी जमीन हवी आहे, कसं तुम्हाला काय, त्याच्याविषयी पूर्णतः माहिती आहे. मला असं माझ्या माहितीनुसार जर मी वाचलेलं जे आहे त्याच्यानुसार हळदीसाठी एप्रिल महिना हा सगळ्यात महत्वाचा असतो जो आता येणार आहे, तर त्या एप्रिल महिन्याचं आणि हळदीचं साधारण कसं नियोजन करता येईल? जे बियाणं आम्ही आता घेणार आहोत ते बियाणं प्रोसेसिंग अशी आहे की एप्रिल महिन्यामध्ये आम्ही ती प्रोसेसिंग ट्रेमध्ये कोकोबीटच्या सहाय्याने आम्ही ती लागवड करणार आहोत प्रोसेसिंग ट्रेमध्ये. मग नंतर त्याच्यानंतर ती सावलीमध्ये आम्ही झाडांच्या सावलीमध्ये तिला ठेवणार आहोत. त्याला कोकोबीटमुळे आम्हाला पाण्याचं जे प्रमाण आहे ते जितकं रेग्युलर जे द्यावं लागतं त्या पद्धतीने द्यावं लागणार नाहीये. कोकोबीटला त्याच्यामुळे थोडं अंतराने म्हणजे 5-6 दिवसांनी आम्ही पाणी नियोजन असं करू शकतो त्या हळदीला. त्यानंतर 1.5 महिन्यानंतर जेव्हा तुमची हळदीचं एखादं म्हणजे पालवी फुटेल 1 फुटापर्यंत, तर ती जी पालवी आहे ती आम्ही जमिनीमध्ये त्याची ट्रान्सफर ट्रेमधून जमिनीमध्ये ट्रान्सफर करणार आहोत, असं त्याचं नियोजन आहे. आणि त्यामध्ये तुम्ही आंतरपिकही घेऊ शकता. साधारण आता तुम्ही किती जागेमध्ये हळदीचं पीक घ्यायचं? 1 एकरमध्ये हे केलेलं आहे. आता 1 एकरसाठी आपण 1 एकरच्या हिशोबानं बोलूया की 1 एकरमध्ये हळद लागवड करताना साधारण बी किंवा पहिल्या जी सुरुवात असते ती कितीपासून तुम्ही करताय आणि त्याचं नियोजन प्रॉपर तुम्ही जे करताय त्याबद्दल जाणून घ्यायला? त्याची मदत आम्हाला सुवर्ण कोकण थ्रू झाली. कारण सुवर्ण कोकण थ्रू आम्ही आता या कार्यशाळेमध्ये किंवा अभ्यास दौऱ्यामध्ये आम्ही जी 10 बरीच माणसं भेटली होतो त्यांच्यामधून आम्ही 8 ते 10 जणांचा ग्रुप तयार झालाय. अच्छा, वेगळा ग्रुप तयार झालाय जे सर्व मालवण म्हणजे रत्नागिरी साईडचे आहेत, काही नगरचे आहेत. त्यांनी मिळून आम्ही एकत्र येऊन की काय रिक्वायरमेंट्स आहेत, काय रॉ मटेरियल लागेल, ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला. या गोष्टींचा प्रत्येकाने आपापल्या परीने माहिती गोळा केली. त्यानंतर किती खर्च येऊ शकतो
हे सगळं करून आम्ही एक आता एक पायलट प्रोजेक्ट आमचा रेडी झालेला आहे. या पायलट प्रोजेक्टसाठी मी एक अंदाज म्हणून विचारतोय, कारण हीच गोष्ट जी आपल्या दृष्टीनं फार सहज असते ती इतरांसाठी फार ध्येयासाठी महत्वाची असते. की एक एकरमध्ये साधारण आता तुम्ही किती रुपयाची गुंतवणूक करता? एक एकरमध्ये आम्ही 200 ते 250 किलो बियाणं आम्हाला रिक्वायर्ड आहे. अच्छा. त्यानंतर आम्ही त्याच्यापासून एक 11,000 प्लांट्स रेडी होतील. म्हहणजे एक एकरमध्ये 11,000 प्लांट हे ट्रे मध्ये रेडी होतील. मग त्याची लागवड करताना कशा पद्धतीने करणार आहात? ती लागवड आम्ही त्याच्यासाठी कोकोपीट हे रिक्वायर्ड आहे. ते पहिलं असतं कोकोपीट, त्यानंतर तेच बियाणानंतर तुम्ही बियाणाचं कटिंग झाल्यानंतर त्याचे पेर तयार केल्यानंतर ते तुम्हाला कोकोपीट प्रोसेसिंग ट्रे मध्ये कोकोपीटच्या सहाय्याने तुम्हाला त्याची लागवड करायची. ते तुम्ही सावलीमध्ये थोडे ठेवणार आहेत, 6-7 दिवसांनी तुम्हाला पाणी द्यावं लागणार आहे त्यांना. त्याच्यानंतर तुम्हाला ते 1 ते 1.5 महिन्यांनी मला वाटतं की तुम्हाला ते जमिनीमध्ये त्याची लागवड करायची. आणि ती जमिनीमध्ये लागवड केल्यानंतर तुमचा पावसाळा सुरू होईल. पावसाळा सुरू झाल्यानंतर पावसाच्या पाण्याने कंद पोसले जातील. त्यानंतर तुम्हाला थंडीच्या काळामध्ये ते आणखीन पोसले जातील. आणि मग तुम्हाला साधारण 9 महिन्यानंतर डिसेंबर ते जानेवारी पर्यंत तुमचं प्रोडक्ट रेडी असेल. ओके. म्हणजे ही जी सुरुवात आहे ती अत्यंत महत्वाची आहे. म्हणजे या एप्रिल महिन्यापासून जानेवारी आपण फेब्रुवारी पकडूया, फेब्रुवारी पर्यंत तुमचं जे हे आता 1 किलोतनं साधारण तुम्ही म्हणजे सॉरी माफ करा 1 एकरमधनं साधारण किती उत्पादन तुम्ही अपेक्षित धरलेलं आहे? मला असं वाटतं की आता मी ऐकल्याप्रमाणे 20 गुंठ्यामध्ये 20 गुंठा इज हाफ अप्रॉक्सिमेटली. त्याच्यामध्ये मी 500 टन हळद झाली हेही मी ऐकलेलं आहे. अच्छा. रत्नागिरी साईडला तर आम्हाला विश्वास बसत नव्हता की 20 गुंठ्यामध्ये फक्त 500 टन ह्या मेथडने म्हणजे नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने हे होऊ शकतं. तर आम्ही ह्याच्यापेक्षा जास्तच अपेक्षा करतोय. तर आणि आम्ही सध्या जो आमचा ग्रुप आहे तो आम्ही नो प्रॉफिट नो लॉस वरती आम्ही काम करतोय, कारण की हा फर्स्ट टाइम आमचा एकत्र येऊन असं आम्ही मोठ्या ह्याच्यामध्ये प्रोजेक्ट करतोय. आता हे झालं आपण हळदीच्या लागवडीचं झालं. मुळात या सगळ्या 9 महिन्यामध्ये तुम्हाला किती पाणी त्याला पुरवावं लागणार आणि कोणतं खत पुरवावं लागणार आहे? खत असं तुम्ही म्हणाल तर आम्ही सेंद्रिय खतेच वापरणार आहोत. गाईचं खत किंवा संजीवक खत किंवा सेंद्रिय खत किंवा कंपोस्ट खत किंवा गांडूळ खत हेच वापरणार आहोत. जे आता आम्ही मशागत करणार आहोत त्यामध्ये फर्स्ट यालाच आम्ही खत वापरूनच मशागत करणार. ओके. आणि त्याच्यानंतर जेव्हा आमची लागवड होणार त्यानंतर जेव्हा रोपाची उंची वाढेल त्यावेळेला जी साईडची जी माती वगैरे असेल तेव्हा आम्हाला थोडीशी खतवाली जी रिक्वायरमेंट आहे ती आम्हाला द्यावी लागेल. एक मात्रा. ओके. म्हणजे खताची मात्रा ही तुम्हाला पूर्ण याच्यामध्ये 2 दाच द्यावी लागेल. पूर्वी मशागतच्या आधी म्हणजे प्लांटेशन करायच्या आधी आणि नंतर पावसानंतर. अच्छा. आता मला सांगा की हे सगळं केल्यानंतर पाणी हा फॅक्टर अत्यंत महत्वाचा आहे, तर साधारण पाण्याचं फार मुबलक प्रमाणात हवं की कमी जरी असलं तरी याच्यात नाही गोष्टी? कमी जरी असेल तरी ते ओके आहे. म्हणजे तुम्हाला असं आपण जो फर्स्ट टाइम जे प्रोसेसिंग ट्रे मध्ये जे आपण लागवड करणार आहोत ना तिथेच आपल्याला पाण्याचा जो रिक्वायरमेंट आहे ही कमी लागते, कारण की कोकोपीट जे आहे ते पाणी धरून ठेवण्याची क्षमता त्याच्यामध्ये असते. त्यामुळे आपण मातीमध्ये तसं नाही आहे, मातीमध्ये ती जमिनीत पाणी रुजलं जातं. ह्याच्यामध्ये तसं नसल्यामुळे आपण ट्रेमध्ये करत असल्यामुळे हफ्त्यातून एकदा आपल्याला पाणी दिलं तर ओके. मग त्यानंतर 7 महिन्यापर्यंत करावं लागेल. एक एक वीकने तुम्हाला थोडं पाणी. आणि हळदीचं जसं जसं पीक येतं तेव्हा जी हळदीची खालची पानं जी असतात शेवटची ती जेव्हा सुकतात ती 2 पानं सोडून जर तुमची वरचं पान जर सुकलं तर तुम्हाला रिक्वायर्ड आहे की पाणी हे देण्याची गरज आहे. हे आपल्याला हळद स्वतःहून सांगते जेव्हा आपलं प्लांट वाढत असतं त्यानुसारच आपल्याला पाण्याची रिक्वायरमेंट लागते. मित्र तेजश्री सुबोध ठाकूर यांच्या बोलण्यात हा सगळा प्रवास हळदीचा आपल्यापर्यंत उलगडत गेला. खरं तर या सगळ्या गोष्टींवर पहिल्यांदा त्यांचाही विश्वास नव्हता, कारण त्या स्वतः शेतकरी किंवा शिलेदारही नव्हत्या, पण आता हे शक्य आहे. आजपर्यंत आलेल्या बातम्या या बातम्या आपण खोट्या ठरवून दुप्पट उत्पादन कशा पद्धतीनं येईल या सगळ्याचं नियोजन झालं आहे, आणि हे केवळ आणि केवळ शक्य झालंय सुवर्ण कोकणच्या एका कार्यशाळेमुळे, उद्योजक निर्माण कार्यशाळा. त्यातही ती मोफत कार्यशाळा होती. या मोफत कार्यशाळेतनं आल्या, त्याच्यानंतर या सगळ्या वेळानं प्रेरित झाल्या, कुक्कुटपालन करायचं असं मनाशी ठरवून त्या पुढे निघाल्या. आपण हळदीचा एक मोठा प्लांट आता आपल्या समोर येतोय. भविष्यात पुढच्या जानेवारीपर्यंत त्याचं विक्रमी उत्पादनही होईल, त्यातनं श्रीमंती येईल. पण मुद्दा आहे की या सगळ्या चळवळीत श्रीमंती जशी रुजवली जाते तसाच एक चांगला शेतकरी घडवला जातो. खरं तर चाकरमान्याचं आयुष्य जगत असताना
शेतीकडे कधी वळू हा विचार कोणीच स्वप्नात केलेला नसेल. केवळ तेजस्वी ठाकूरच नाही, इथे येणाऱ्या प्रत्येक शिलेदाराकडे नोकरी नोकरी आणि पुढच्या पिढीतही नोकरी. पण असं असताना हे शहर सोडलं जात आहे आणि पुन्हा गावाकडे वळलं जात आहे आणि या सगळ्यात सुंदर सांगड घातली जाते ती म्हणजे श्रीमंतीची. तुम्हालाही आयुष्यात स्वतः श्रीमंत बनायचं असेल किंवा आपल्या आयुष्यात तेजश्री ठाकूर सारखं शिलेदार पद किंवा आपल्याला एक आदर्श निर्माण करायचं असेल तर त्यासाठी एवढंच करावं लागणार आहे. सुवर्ण कोकणची जे पहिल्या उद्योजक निर्माण कार्यशाळा असतात त्या कार्यशाळेत आपण भेट द्या, आपलं नाव नोंदवा, त्याच्यात माहिती जाणून घ्या, विशेष प्रशिक्षण कार्यशाळा करा आणि तिसरा टप्पा म्हणजे अभ्यास दौरा करा. आणि या सगळ्याची माहिती जर तुम्हाला हवी असेल तर त्यासाठी एकच काम करा, स्क्रीनवर दिसणाऱ्या नंबरशी संपर्क साधा, आपलं नाव नोंदवा, आपली या जवळची आता असलेली जी कार्यशाळा आहे ती कुठे आहे त्याची माहिती जाणून घ्या, वेगवेगळ्या विषयाच्या डीव्हीडी त्या मागवून घ्या आणि खऱ्या अर्थानं श्रीमंत व्हा. एक छोटासा ब्रेक घेतोय, पाहत राहा सुवर्ण कोकण सामर्थ्य महाराष्ट्राचे. ब्रेकनंतर स्वागत, आपण बोलतोय तेजश्री ठाकूर यांच्यासोबत. हळदी लागवडी संदर्भात मी तुम्हाला माहिती विचारली, आणखीन एक प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे कुक्कुटपालनाचा. कुक्कुटपालन दोन पद्धतीनं चालू आहे, आपल्या पावस या गावी तुम्ही करणार आहात आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही अर्थातच पालघरलाही एक प्रोजेक्ट सुरू केलाय त्या संदर्भात, डहाणूला, त्या संदर्भात जाणून घ्यायला आवडेल. डहाणूला माझ्या मानलेल्या भावाची अशी जागा आहे, तर ती त्यांची शेती म्हणजे त्या आदिवासी जागा आहे, पट्ट्यातली जागा आहे, तर त्यामुळे त्यांच्याकडे शिक्षण आणि या गोष्टी माहिती नसल्यामुळे काही उपज म्हणजे जगण्यासाठी जास्त साधन नाहीये त्यांच्याकडे. तर आम्ही ज्या वेळेला त्यांच्या इकडे गेलो होतो त्यावेळेला आम्ही ठरवलं होतं की आपल्या बरोबर दुसऱ्यांना कसं पुढे घेऊन जायचं, हे जे सरांनी शिकवलेलं ते आम्ही तिकडे काय म्हणतात रुजवलं आणि वाढवलं. तर आम्ही आता सध्या 500 पक्षी लास्ट मंथ मध्ये ऑर्डर केली, तिथे आम्ही छोटीशी अशी जी शेड बांधली त्यामध्ये पण आम्हाला बऱ्याच शिलेदारांनी मदत केली की कोणते पक्षी घेतले पाहिजे. मी या विषयावर बोलतो तुमच्याशी, पण मला आणखी एक गोष्ट विचारायची आहे, जे मी ब्रेकवर जाण्यापूर्वी जे बोललो की आपण आयुष्यात कुणीच नसतो आणि मग अशा वेळी एक प्रेरणा येते की आपण इतरांसाठी काम करतो. प्रत्येक माणूस स्वार्थासाठी झटत असतो, स्वार्थासाठीच काम करत असतो, स्वतः पैसे कमवण्याच्या नादात आपण इतरांनाही पैसे देऊ शकतो, आदिवासींसाठी करू शकतो. एक लार्जर दॅन लाईफ हा विचार जेव्हा समोर आला त्यांना कन्व्हिन्स कसं केलं आणि आता त्यांची कशा पद्धतीनं तुम्हाला त्यांचा सपोर्ट मिळतोय? कन्व्हिन्स करण्यासाठी मला खूप थोडा त्रास झाला, पण आता जे माझं प्रोजेक्ट पाहिल्यानंतर त्यांना असं वाटतं तर त्या व्यक्तीकडे आता 10 जण येत आहेत. अरे वा. की म्हणजे तुम्ही हे काय करताय, म्हणजे माझी पण जागेमध्ये तुम्ही काय करू शकता का, किंवा मग तुम्ही आणखीन काय करताय का. तर माझ्याकडे थोडी जागा आहे, तर मला आता मध्ये सांगितलं होतं की मला मत्स्यशेतीमध्ये इंटरेस्ट आहे, तर तुम्ही काय करू शकता, तुम्ही मला पिल्ला आणून द्याल का. हे असे बरेच प्रश्न सुरू असतात की तिकडचेही, म्हणजे आपल्यामुळे आदिवासी असेल किंवा गरीब माणसाला एक आधार मिळतो आणि ही शिकवण तुम्हाला सुवर्ण कोकणमध्येच मिळते. नक्कीच, सरांचं जे वाक्य आहे की तुम्ही स्वतः काय म्हणतात की स्वतः श्रीमंत होता होता तुम्ही दुसऱ्यांना इतरांनाही घेऊन श्रीमंत व्हा, आणि आपण जिंकता जिंकता जेव्हा हरणाऱ्यालाही जिंकवलं तर ते समाधान जे आहे ते फक्त सुवर्ण कोकणच्या शिलेदारांनाच मिळू शकतं. नक्कीच. आता मी पुन्हा एकदा मुद्द्याकडे येतो की आता तो प्रोजेक्ट कसा सुरू आहे पालघरमधला जो आहे, तिथे आम्ही थोडी शेड केली आहे, तिथे आम्ही 500 पक्षी केले, त्याच्यामध्ये आम्ही काही पक्षी अंड्यांसाठी केलेत, काही पक्षी मटन पर्पजसाठी केलेत, आणि त्याच्यामध्ये जे आहेत मला वाटतं पिंपळेसर जे आहेत त्यांनी मार्गदर्शन केलं की कोणते पक्षी घ्यायला हवेत, कसे घ्यायला हवेत, त्यांची जी लस त्याच्याविषयी पण पूर्णतः माहिती सुरू आहे असं. आणि आता ते म्हणजे ग्रो होत आहेत, म्हणजे आता आमचं लसीकरण पर्यंत झालंय, आता पुढे आता ते म्हणजे जो मेन टप्पा असतो 21 दिवसांचा तो आता मी पार केलाय, त्याच्या पुढची जी प्रोसेस आहे साधारण पक्षी मला वाटतं 2 महिने तरी 2 महिने 3 महिने लागतात. मग त्याच्यासाठी मार्केटसाठी देखील तुम्हाला शिलेदारांनी मदत केली? मार्केटसाठी म्हणजे की सांगित ग्रुप्स आहेत, आपला जो व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याच्यावरती आपल्याला माहिती मिळतेच की आज आम्हाला इथे हे पक्षी हवेत, आम्हाला या पक्ष्यांविषयी काही अंडी हवी आहेत, तर त्यावेळेला आपण ऑटोमॅटिकली आपल्याला किंवा टापरे पण सांगतात की आता आम्हाला त्यांच्याकडे जे अवेलेबल नाही आहेत सध्या ते तुमच्याकडे अवेलेबल असतील तर तुमचं मार्केटही इझी होऊन जातं अशा पद्धतीने. नक्कीच, या सगळ्याच्या निमित्तानं ही जी सगळी विपणन यंत्रणा असते म्हणजे स्वतः शेतकरी होण्याचा एक भाग झाला, मार्केटमध्ये येण्याचा एक भाग झाला, आणि आता पुढचं म्हणजे अवघ्या 3 महिन्यानंतर आताच तुम्ही असं म्हणाला की आपल्याकडे आणखीन प्रोजेक्ट म्हणजे व्यवसाय सुरू व्हायच्या आधीच एक्सपान्शनसाठी देखील फार मोठा स्कोप आहे. हे कसं काय शक्य होतं आणि कसं काय आपण जमवून घ्यायचं असतं? जमवून घ्यायचं म्हणजे जर आपण म्हणतो ना तयारी जर करायचीच आहे तर तुम्ही हे करून दाखवू शकता,
असं आहे. आणि ज्यावेळेला तुम्ही ही मोफत उद्योजक कार्यशाळा जी आहे ती तुम्ही नेहमी अटेंड केली पाहिजे, त्यावेळेला तुमचं माइंड जे आहे ते ब्रशअप होत जातं. सरांचं जे मार्गदर्शन आहे, सरांचं जे भाषण जे सर मोटिवेट करतात, ते जे आहे ते जर तुम्ही एखाद वेळेस स्किप केलं तर तुम्हाला ते म्हणतात ना एक लेअर गंज चढत जातो. हाच प्रश्न विचारतो मी तुम्हाला. खूप वेळेला असं होतं, एक उद्योजक निर्माण कार्यशाळा केली, विशेष प्रशिक्षण कार्यशाळा केली, व्यवसाय सुरू झाला की पुन्हा उद्योजक निर्माण कार्यशाळेला येण्याची गरज असते. हो, नक्कीच गरज असते. त्यामध्ये आपल्याला आणखी नवीन नवीन पद्धती समजत जातात, आणखी नवीन नवीन. आता जे आज हळद पिकते, म्हणजे हळद विकली जाते म्हणून हळद पिकते, उद्या दुसरं काहीतरी असू शकतं. त्याचं मार्गदर्शन आपल्याला कोण देणार? त्याचं मार्गदर्शनही आपल्याला सुवर्ण कोकणच्या मोफत उद्योजक कार्यशाळा जे प्रशिक्षण आहे त्याच्या थ्रूच मिळणार. किंवा शेळी पालन आहे, कुक्कुट पालन आहे, त्याच्यामध्ये जे ऍडव्हान्स टेक्निक्स आहेत, काय नियोजनासाठी आहेत, त्या सगळ्या टेक्निक्स त्यासाठी आपल्याला कार्यशाळा ही अटेंड करणं गरजेचं आहे. नक्कीच मित्र हो, या सगळ्यासाठी कार्यशाळा अटेंड करणं हे फार गरजेचं असतं. पूर्वी या सगळ्या कार्यशाळा मोफत कार्यशाळेच्या नावाखाली चालायचा, पण वाढता व्याप, वाढता विस्तार आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सभागृहाची जी क्षमता असते ती लक्षात घेतल्यानंतर मोफतच्या ऐवजी आता उद्योग निर्माण कार्यशाळा झालाय, जेणेकरून ज्यांना यांना खरोखरच ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांच्यासाठी ती कार्यशाळा असते. म्हणूनच वारंवार आम्ही आवाहन करतो की ज्या ज्यावेळी कार्यशाळेचे डिटेल्स हे स्क्रीनवर राईट साईडला येत असतात त्या प्रत्येक वेळेला तुम्ही तुमचं नाव सांगा, कॉल करा आणि आपण येणार आहोत की नाही याचं कन्फर्मेशन सांगा, जेणेकरून तुमची गरज, तुमची उपयुक्तता लक्षात घेऊन तुमचं स्थान हे नक्की करण्यात येईल. एक छोटासा ब्रेक घेतोय, पात्र सुवर्ण कोकण सामर्थ्य महाराष्ट्राचे. ब्रेकनंतर स्वागत. आपण बोलतोय तेजश्री ठाकूर यांच्यासोबत. तेजश्री, त्याही तुम्ही म्हणालात की कार्यशाळा आपण वारंवार केल्या पाहिजे, तसा तुमचाच अनुभव एक होता तो म्हणजे वारंवार डीव्हीडी पाहणं ही एक फार मोठी गरज आहे या सगळ्या शिलेदार होण्याची. हो नक्कीच, मला असं वाटतं की कुक्कुटपालन ही डीव्हीडी मी बऱ्याच वेळा पाहिली असेल. जे अपशंगी सरांचं मार्गदर्शन त्यामध्ये आहे ज्या डीव्हीडीमध्ये, किंवा सरांची जी आम्ही कार्यशाळा प्रशिक्षण कार्यशाळा अटेंड केलेली त्यामध्ये जे मार्गदर्शन मिळेल ते अनुभवातून मिळालेलं आहे. ते तुम्हाला असंच पुस्तकी ज्ञान नाहीये, ते जे तुम्ही प्रॅक्टिकली जे तुम्हाला प्रॉब्लेम्स येतील त्या प्रॉब्लेम्सला जास्त धरून कन्सिडर करून ती डीव्हीडी बनवली गेलेली आहे. त्याच्यामुळे तुम्हाला ती एकदम मुद्देसूर माहिती त्यामध्ये, आणि तुम्हाला जर कुठली अडचण आली, आज तुम्हाला कळलं नाही की बाबा मला हा पक्षी घेतलाय मी, हा पक्षाला मला किती खाद्य दिले पाहिजे, ह्या सगळ्यांची तंतोतंत माहिती ह्या डीव्हीडीमध्ये उपलब्ध आहे. जर तुम्ही एखाद्या कार्यशाळेला गेलात, प्रशिक्षण कार्यशाळेला, आणि तुम्ही तिथे लिहायला विसरलात, टिपायला विसरलात, प्रत्येक वेळी तुमचं बुक लिहूनही त्याचा फायदा नाही झाला, तर त्यावेळेला तुम्ही जर तुमच्याकडे डीव्हीडी असेल तर ती तुम्ही किती वेळा पाहू शकता, तुम्ही किती वेळा त्यातून ते मार्गदर्शन घेऊ शकता, अशा पद्धतीने. ही त्याची सगळ्यात मोठी गरज असते, कारण वारंवार आलेल्या इकडचे शिलेदार याच गोष्टी सांगत असतात की वारंवार डीव्हीडी पाहणं ही सगळ्यात महत्वाचं आहे. डीव्हीडी नंतर म्हणजे त्याच्या अगोदरचा पहिला टप्पा म्हणजे उद्योजक निर्माण कार्यशाळा. या कार्यशाळा नेमक्या काय असतात आणि सगळ्यात सुरुवातीचं म्हणजे ह्या कार्यशाळा करणं का गरजेचं असतं? उद्योजक निर्माण जी पहिली कार्यशाळा असते ती जी पूर्वी मोफत पूर्वी मोफत होती, आता ती उद्योजक निर्माण. त्या कार्यशाळेमध्ये मी जसं म्हटलं की तुम्ही जेव्हा येता तेव्हा तुम्ही तुमच्या माइंडमध्ये काहीच नसतं की तुम्ही एकतर पूर्णतः बिझनेस करून आलेले असतात, अपयशी झालेले असतात, काही यशस्वी झालेले असतात, किंवा काही मला काहीतरी करायचंय, आता मी सध्या कोरा आहे, मला आलोय मी, असे आलेले असतात. त्यावेळेला जर जेव्हा तुम्ही तिकडे जाता त्यावेळेला जे आमचे काही शिलेदार आहेत ज्यांनी प्रशिक्षण घेतलेलं आहे ह्यांच्या सगळ्यांच्या माहिती, किंबहुना सरांकडून मिळालेलं मार्गदर्शन, ह्या सगळ्या गोष्टींवरून तुम्हाला कळलं जातं की मला आता कुठून सुरुवात करायची, की मला कुक्कुट करायचं आहे, की मला शेळी करायचं आहे, की मला मत्स्यपालन करायचंय, गोड्या पाण्यातली करायची, खाऱ्या पाण्यातली करायची. ह्या एक विषय तुमचा फिक्स होऊन जातो. तो विषय जेव्हा तुमचा फिक्स होऊन जातो तेव्हा तुम्ही जे मार्गदर्शना थ्रू तुम्ही त्या विषयाचा अभ्यास जास्त जोमाने करायला सुरुवात करता. मग तुम्ही ती सीडी, जी डीव्हीडी आहे ती तुम्ही 4-5 वेळा ऑटोमॅटिक घेणार, तुम्ही बघणार, हे नक्की आहे. हे फक्त सुवर्ण कोकणमध्ये राहू शकतं, बाकी दुसरं मी असं पाहिलंच नाहीये कुठे. की इथे बाकी ठिकाणी आपण जे बघतो ना ते फक्त सभासद होतात, सभासदाची फी भरली जाते, सभासद झाल्यानंतर ती व्यक्ती विसरून जाते सभासदालाही, आणि व्यवस्थापक जो असतो त्यालाही, आणि व्यवस्थापकही विसरून जातो की हा सभासद होता. पण इथे हे नाहीये, इथले व्यवस्थापक जे आहेत सतीश सर, ते प्रत्येक जो व्यक्ती जीव तोडून काम करतोय त्या व्यक्तीला सरांचा पूर्णतः पाठिंबा आहे.
तुम्ही छान उदाहरण दिलं की एखादी संस्था म्हटली की वार्षिक सर्वसाधारण सभेशिवाय एकमेकांची भेटीगाठीच होत नाही, बाबा चला वार्षिक एक शुल्क भरलं त्यानंतर गेलं. पण इथे जर तुम्हाला श्रीमंत व्हायचं असेल किंबहुना तुमच्या गरजेपेक्षा संस्थेची गरज असते की तुम्ही वारंवार येऊन भेटणं, काहीतरी सुरू करणं, तर तुमचं शिलेदारांचं आणि या संस्थेच्या बाबतीतला अनुभव काय? पूर्वी मी जेव्हा या कार्यशाळा अटेंड करायची तेव्हा बरेच फ्रेंड झाले, बरेच ग्रुप झाले. पण आता माझं एक्झाम्पल घ्याल तर आता आम्ही हळदीसाठी जो आमचा ग्रुप झालाय त्या 10 जण आहोत. पण प्रत्येकाने आम्ही प्रत्येक जण माझ्यापेक्षा बरेच सिनियर आहेत, म्हणजे त्यांच्याकडे बरीच जागा आहे, त्यांनी भरपूर प्रयोग केलेले आहेत. पण मग ह्या 7-8 जणांमधल्या आम्ही की बियाणं कसं घ्यायचं, कुठल्या क्वालिटीचं घ्यायचं, कसं घ्यायचं, काय केलं पाहिजे. मग आता जेव्हा आम्ही एकत्र आल्यानंतर 10 विचार घेतल्यानंतर 10 जणांनी जेव्हा आम्ही ऑर्डर करणार बियाण्यांची तेव्हा ती ऑटोमॅटिकली कमी कॉस्टिंग होणार. अच्छा. किंवा मग आता मला ह्याच्यामध्ये हा प्रॉब्लेम येतो, ह्याच्यामध्ये दुसऱ्या व्यक्तीला हा प्रॉब्लेम येतो, ते आम्ही 7 जण मिळून जे आमच्या ग्रुपमधले जेवढे मेंबर्स आहेत ते एकमेकांना सहाय्य करून त्याच्यातली माहिती आपलं ज्ञान एकमेकांना शेअर करतो. आणि हे जे आहे ते फक्त म्हणजे इथेच झालेलं आहे, हे तर सगळे शिलेदार सांगत असतील इथे येऊन की ह्या गोष्टी फक्त इथे. त्यामुळे सरांनाही आता सरांनी जे सांगितलेलं आहे की ते ग्रुप करून तुम्ही एखादा व्यवसाय वाढवा आणि त्यामध्ये तुम्ही एकट्याने ते तुम्हाला हे मिळणार नाही ना तुम्हाला प्रॉफिट, किंवा तुम्हाला त्याच्यामध्ये कॉन्फिडन्स वाढणार नाही, त्यामध्ये तुम्हाला येणारे प्रॉब्लेम्स सॉल्व्ह होणार नाहीत, ते तुमच्या ग्रुपने जास्त पद्धतीने होतं. नक्कीच मित्र हो, तेजश्री ठाकूर नावाची एक सर्वसामान्य कुटुंबातली गृहिणी याच्या वेळी येते काय, स्वतः शिलेदार होते काय, एक अभ्यास दौरा करते काय आणि स्वतःच्या 2 प्रोजेक्टवर ऍट अ टाइम काम करते काय. खरं तर उंबरठ्याची चौकट ही आपल्याला आभाळा एवढी मोठी वाटत असते पण ती चौकट छेदल्यानंतर कळतं खरं जग कुठून सुरू होते. ते जग सुरू करण्यासाठी त्यांचे कुटुंबीय जसे पुढे असतात तसेच सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही संस्था पुढे राहते. तुम्हाला या आयुष्यात असंच काहीतरी बनायचं असेल, नव्या ध्येयानं, नव्या स्वप्नांच्या दिशेनं, नव्या श्रीमंतीची तुम्हाला आस असेल तर हे सगळं छेदण्यासाठी एकमेव काम आहे, तो म्हणजे स्क्रीनवर दिसणारा नंबरशी कॉल करा, या चळवळीत जॉईन व्हा आणि खऱ्या अर्थानं श्रीमंत व्हा. तेजश्रीताई इथं आलात, खूप सुंदर मार्गदर्शन केलं, धन्यवाद आणि आभार. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.